जोपर्यंत गावठाणाचं सर्वेक्षण होत नाही तोपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या घरावर कारवाई करू नये असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिडकोला दिलेत. मंत्रालयात पार पडलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. गावांचा सर्वे करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. या साऱ्यातून एक विश्वास सिडकोच्या बाबतीत आणि शासनाच्या बाबतीत प्रकल्पग्रस्तांच्या मनामध्ये निर्माण व्हावा या दृष्टीनं दादाने हमी घेतलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जे 12 बलुतेदार भूमिहीन प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्यासाठी 40 मीटरचं भूखंड शासन देणे लागत क्रमप्राप्त आहेत, त्याच्या बाबतीतला निर्णय घ्यायचे आदेश दादाने दिले.